जय भवानी, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब नाम मुद्रा करो। मैं से व्याख्याता प्राचार्य दादा साहेब परिकर पवार पाटिल आज सरदार जगदाळे देशमुख या घराण्याविषयी माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहे। सरदार जगदाळे घराणं ही पवार घराण्याचीच एक शाखा आहे आणि फक्त त्यांच्या नाव बदलामुळे त्यांचं थोडंसं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं। जग म्हणजे मोठे आणि दळ म्हणजे फौजेचे अधिकारी, अशा प्रकारे जगदाळे हा शब्द तयार झाला। म्हणजे ज्यांच्याकडे मोठं फौजेचं दळ होतं किंवा फार मोठी फौज असायची आणि युद्धामध्ये ते कोणाच्या ना कोणाच्या बाजूने लढायचे, त्यावरून त्यांचं ते आडनाव पूर्वीचं पवार लुप्त होऊन जगदाळे असं पुढे रूढ झालं। आता या जगदाळे घराण्याचा इतिहास हा आपल्याला साधारणपणे आदिलशाहीपासून पाहायला मिळतो। त्यापूर्वी कदाचित जगदाळे बामणे राज्यातही असू शकतात, कारण ते सरदार होते आणि हे सरदार घराणं जेव्हा दक्षिणेकडच्या अनेक शाहांमध्ये रूढ झालं किंवा त्यांना देशमुखी पाटीलकी मिळाली, तेव्हापासूनचा त्यांचा साधारण इतिहास जो आपल्याला पाहायला मिळतो तो आदिलशाहीपासून। पुढे स्वराज्यानंतर स्वराज्यामध्ये आणि कधी स्वराज्यामध्ये कधी आदिलशाहीमध्ये आणि कधी मोगलांकडे अशा प्रकारची सेवा त्यांच्या काळामध्ये झालेली दिसून येते। कराड व मसूर हे सातारा जिल्ह्यातली गावं, इथे त्यांची देशमुखी होती। अर्थात ती आदिलशाहीच्या काळामध्ये त्यांच्याकडे ह्या गावाची देशमुखी होती। त्यांच्या कुळाचा इतिहास पाहिला किंवा कुळासंबंधी माहिती पाहताना असं दिसतं की हे शहानो कुळी हिंदू मराठा असं कुळ आहे। त्यांचा वंश आहे चंद्रवंश, देवक आहे धारेची तलवार, कुलदेव आहे ज्योतिबा उमा महेश्वर, कुलदेवता पिंगळाई पिंगळे बुद्रुक तुळजा भवानी वस्तीस्थाने। आता या घराची या घराण्याचा विस्तार कुठं कुठं झाला आहे, तालुका कराडमध्ये कराड आणि मसूरमध्ये हे घराणं आपल्याला दिसून येतं। तालुका कोरेगाव सातारामधलं कुमठे आणि कवडेवाडी, तालुका मान खटाव म्हणजे सातारा जिल्हा, पिंगळे बुद्रुक आणि बोधे शिरवली बेदान पाचवड मोगराळे डंगीरवाडी अशा ठिकाणी हे आपल्याला मान तालुक्यामध्ये पाहायला मिळतं। तालुका खटावमध्ये भूत पेडगाव आणि आंबेरी या ठिकाणी आपल्याला जगदाळे घराण्यातले लोक पाहायला मिळतं। तालुका जिल्हा साताऱ्यामध्ये नांदगाव, तालुका बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यात शिरवली आणि मूर्ती, तालुका बारशे आणि चारे फलटण तालुक्यामध्ये साखरवाडी, तालुका दौंडमध्ये दौंड आणि लिंगाळी या ठिकाणी जगदाळे घराण्याचे लोक आपल्याला पाहायला मिळतात। आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये कर्डे येथे जगदाळे घराण्याकडे पाटीलकी आहे। अशा प्रकारचा एक साधारण त्यांना मिळालेल्या वतनांचा इतिहास दिसतो। काही ठिकाणी पाटीलकी आहे, काही ठिकाणी देशमुखी आहे, सरदारकी तर त्यांना आदिलशाही काळामध्ये ते सरदार होतेच। यांचा जे मूळ पुरुष ज्याचं नाव आपल्याला दिसून येतं ते नरसोजी जगदाळे, कराडा आणि मसूर ची देशमुखी या घराण्याकडे होती। पुढे काही काळानंतर कराडचे देशमुखीला वारस न राहिल्याने मसूरची देशमुखी ही नरसोजी जगदाळ्यांकडे होती आणि पुढे शहाजी राजे आदिलशाहीमध्ये दाखल झाले सरलष्कर पदावर। आणि मोगल आदिलशाह यांच्याशी लढताना शहाजी राजांनी तह केला आणि पुढे त्या तहानुसार शहाजी राजे आदिलशाहीत दाखल झाले। आदिलशाहीत दाखल झाल्यानंतर त्यांनी पराक्रम करायला सुरुवात केली। तंजावर आणि कर्नाटकचा मुलुक त्यांनी आदिलशाहला जिंकून दिला। अर्थात हा मुलुक जिंकून दिल्यानंतर आदिलशाहचं राज्य थेट दक्षिणेपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे आदिलशाह खुश होऊन त्यांनी
कराड आणि मसूरची देशमुखी ही शहाजी राजांना दिली. अर्थात त्याच्यामुळे शहाजी राजा आणि नरसोळी नरसोजी जगदाळे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. नरसोजी जगदाळे यांच्याकडे पूर्वीपासून देशमुखी होती, अर्थात तेही आदिलशहाचे वतनदार होते. पण आता आदिलशहाच्या मनात आलं आणि त्यांनी त्यांची देशमुखी काढून शहाजी राजांकडे दिल्यानंतर शहाजी राजाचे प्रतिनिधी कारभार पाहू लागले. पण नरसोजी जगदाळेने त्यांना विरोध केला आणि त्यामध्ये शहाजी राजाच्या फौजेकडून नरसोजी जगदाळे मारले गेले. नरसोजी जगदाळ्यांच्या नंतर त्यांच्या घराण्यातील तानाजी जगदाळे यांनी सुद्धा शहाजी राजांना विरोध करायला सुरुवात केली. आणि अर्थात शहाजी राजांची ताकद मोठी होती. ते एकतर आदिलशहाचे मातबर सरदार नाही तर सर लष्कर होते. आणि अशा प्रकारे त्यांनी पुन्हा तानाजी जगदाळ्यावर आक्रमण त्यांच्या फौजेने केलं. त्यात तानाजी जगदाळे मारले गेले. पुढे नरसोजीच्या पुत्र सुलतानजी जगदाळे यांनी सुद्धा विरोध करायला सुरुवात केली आणि ते अफजल खानाला जाऊन मिळाले. कारण अफजल खान त्यावेळेस शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वराज्यात दाखल झाला आणि वाईला येऊन थडकला. अर्थात अफजल खान आल्यानंतर सुलतानजीच्या मनामध्ये आलं की आपण जर अफजल खानाला मिळालो, शिवरायाचा नायनाट झाला, तर पुन्हा आपल्याला ही देशमुखी मसूरची मिळू शकेल. आणि म्हणून त्याने अफजल खानाचा पक्ष घेतला. परंतु युद्धामध्ये फासे उलटे पडले, त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही. अफजल खानाला प्रतापगडावर आणून शिवरायानं त्याचा समाचार घेतला. त्यामध्ये अफजल खान मारला गेला, फौजेचा नायनाट झाला आणि त्याच धूमचक्रीमध्ये सुलतानजी जगदाळे हे शिवरायाच्या कैदी झाले. शिवरायाच्या फौजेकडून ते कैद झाले आणि त्यांना वसंतगडावर आणलं गेलं. वसंतगड म्हणजे हंबीरराव मोहितेच्या गावाजवळचा जो गड आहे त्याला वसंतगड असं म्हणतात. आणि तिथं आणल्यानंतर पुढे त्यांना शिक्षा करण्यात आली आणि ठार मारण्यात आलं. अर्थात सुलतानजी ठार झाले तेव्हा सुलतानजीची पत्नी आपला मुलगा महाजी यांना घेऊन जिजाऊ माँ साहेबांकडे आल्या, शिवाजी राजांकडे आल्या आणि त्यांना विनंती केली की झालं गेलं विसरून जा आणि आम्हाला आमची देशमुखी मसूरची द्या, अशी विनंती त्यांनी केली. पण शिवरायाने ते मानलं नाही. शिवाजी राजे म्हटले, आमचं तुम्हाला अभय आहे, आमच्याकडून कुठलाही त्रास होणार नाही, परंतु तुम्हाला देशमुखी तिथले मिळणार नाही. आम्ही तुमच्याकडे पाटीलकी ठेवतो आणि त्याप्रमाणे मसूरची पाटीलकी ही त्यांच्याकडे ठेवली गेली. पुन्हा ते पुढच्या काळामध्ये संभाजीराजांच्या काळामध्ये त्यांना देशमुखी मिळाली. संभाजीराजानं त्यांना देशमुखी दिली. परंतु संभाजीराजाच्या मृत्यूनंतर हे महाजी पुन्हा मोगलांकडे गेले, कारण औरंगजेब चालू झाला आणि महाजीला वाटलं आता औरंगजेबाच्या पुढे काही टिकणार नाही. संभाजीराजे त्यांना ठार मारण्यात आलेलं होतं. मग आता आपण इकडं थांबण्यात काय अर्थ नाही म्हणून राजाराम महाराजांच्या काळामध्ये ते पुन्हा तिकडे गेले आणि मोगलांकडे गेले, मोगलांना मिळाले. परंतु पुढं मोगलाई नष्ट झाली. तारा राणीनं मोगलाईचा शेवट केला आणि मोगल इथून निघून गेल्यानंतर पुन्हा शाहू महाराज आले आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये ते पुन्हा स्वराज्यात दाखल झाले. असं कधी स्वराज्यात कधी स्वराज्याच्या विरोधात असं जगदाळे परिवार हा नेहमी लढत राहिला. कारण वतनासाठी मराठे नेहमी असंच करायचे, कधी इकडे कधी तिकडे आणि शेवटी जिकडे फायदा होईल तिकडे जात असायचे. त्याप्रमाणे ते स्वराज्यामध्ये पुन्हा दाखल झाले शाहू महाराजांच्या काळामध्ये. आणि 10 जानेवारी पुढे पानिपतचं युद्ध झालं 1760 मध्ये. पानिपतच्या युद्धाच्या अगोदर एक वर्ष, पानिपतचं युद्ध 1761 झालं, परंतु 10 जानेवारी 1760 मध्ये दत्ताजी शिंदे आणि नजीम खान यांच्यामध्ये लढाई झाली. आणि या लढाईमध्ये दत्ताजी शिंदेंच्या बरोबर असलेले यशवंतराव जगदाळे आता स्वराज्यात दाखल झालेले होते.
दत्ताजीचे साथीदार होते, शौर्याने लढले नजीबखानाच्या फौजेशी, आणि जसे दत्ताजी शिंदे ठार झाले तसे यशवंतराव जगदाळे सुद्धा ठार झाले, आणि शेवटी या घराण्यातील शेवटच्या पुरुषानं त्या काळातल्या स्वराज्यासाठी आपला देह ठेवला। तेव्हा अशा प्रकारचं एक पराक्रमी घराणं यांच्याकडे सर पाटील की, पाटील की, देशमुख की, सरदार की, देसाई असे अनेक वतन होती, आणि जोपर्यंत पाटीलकीचे आणि देशमुखीचे वतन खालसा होत नव्हती, भारत सरकार स्वतंत्र होईपर्यंत या मी वरील ज्या ज्या गावाला गावाचा उल्लेख केला, विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी, सांगली, सातारा आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जगदाळे परिवार आपल्याला दिसून येतो। अशा प्रकारचं असं एक पराक्रमी घराणं, परंतु काळानुसार बदलत गेलेलं, आणि शेवटी त्यांनी स्वराज्यासाठी शेवटच्या वीरपुरुषानं ध्येय ठेवला। तेव्हा अशा या घराण्यातील या शेवटच्या वीरपुरुषाला ज्यांनी स्वराज्यासाठी ध्येय ठेवला त्या यशवंतराव जगदाळे सरदार यांना मनाचा मुजरा करून थांबतो। जय हिंद।